लहानपणापासून इतिहासाची पुस्तकं आपण वाचत आलो, त्यात औरंगजेबाच्या वंशजापासून ते मराठी मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे नावं आपण तोंडपाठ केलेली असतात. पण या सगळ्यात आपण एक इतिहास विसरतो, तो म्हणजे स्वतःचा. तो कसा? सांगतो. आपला ज्या घरात जन्म झालाय त्याची वंशावळ आपल्याला माहीत असते का? अगदी आजोबा पणजोबा आणि क्वचित खापर पणजोबा सोडले तर त्याच्या आधीचे आपले पूर्वज आपल्याला माहीत आहेत का? मुळात वंशावळ नक्की असते तरी काय, आणि माहीत झाल्यावर तिचा शोध घ्यायचा तरी कसा, हेच पाहूयात आजच्या साधं सोपंमध्ये. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साधं सोपं. वंशावळ म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या पूर्वजांपासून तुमच्यापर्यंत नक्की तुमच्या कुटुंबाला कसे फाटे फुटत गेले याची एक ट्री डायग्रॅम म्हणजे वंशावळ. तुम्ही कधीतरी नेटवर किंवा इतिहासाच्या पुस्तकात अशी वंशावळ पाहिली असेल, मग ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असेल किंवा मुघलांची. पण हे फक्त इतिहासात नावाजलेल्या व्यक्तींच्याच वंशावळी काढता येतात असा काही नियम नाही आहे. तुम्ही तुमचीही वंशावळ काढू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगतो. तर साधारणपणे 3 पिढ्या पाठीमागं जाऊन आपल्या भावकीमध्ये कुणी लष्करी किंवा सरकारी पदव्यांमध्ये होते ते घर थोरलं घर म्हणून ओळखलं जातं. अशा घरी तुम्ही नीट विचारपूस केली तर तुम्हाला वंशावळ मिळू शकते. जर हे करून तुम्हाला तुमच्या घराण्याची वंशावळ मिळाली नाहीच तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात वंश परंपरेने कसत आलेल्या जमिनीचं कढई पत्र काढून घ्यावी लागतात. यामध्ये आपल्या पूर्वजांची 1900 सालापर्यंतची म्हणजे तब्बल 5 पिढ्यांची माहिती आपल्याला मिळू शकते. समजा इथली माहितीही तुम्हाला कमी वाटत असेल तर विविध तीर्थक्षेत्र, उदाहरणार्थ नाशिक, त्र्यंबकेश्वर, प्रयाग, काशी, हरिद्वार या धार्मिक विधींसाठी असलेल्या स्थानिक ब्राह्मणांकडे आपापले गाव सांगून वंशावळ मागावी. या ब्राह्मणांना आपण उचित दक्षिणा देऊन आपण आपली वंशावळ मागू शकतो. तसेच पेशवे दफ्तर, पुराभिलेख आगार या ठिकाणी अर्ज करून त्यात आपल्या गावांची नोंद करून आपलं आडनाव टाकून वंशावळीची मागणी करू शकतो. किंवा अखिल भारतीय भाट समाज, हेळवी समाज की जे प्रत्येक गावोगावी जाऊन वंशावळी लिहिण्याचं काम पूर्वापार करत आलेत, त्या कर्नाटकच्या सीमाभागात हा हेळवी समाज सध्या मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मात्र या समाजाला सध्या प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय, कारण सध्याची तरुण पिढी या समाजाला हिनवत असते. तर या वंशावळीमुळे जमिनीवरून भावकीत वाद होत असल्यानं हा समाज सध्या गावागावात जाण्यास भिवू लागलाय. म्हणून हा भाट समाज आलाच तर तो तुम्हाला तुमची वंशावळ तर सांगतोच, पण त्यासोबत तुमचं कुळ, गोत्र, कुलदेवी, कुलदेवता यांची माहितीही या समाजाकडून मिळत असते. त्यामुळे हा समाज जर आलाच तर त्यांना उचित दान देऊन त्यांच्याकडून आपली वंशावळ जरूर मागून घ्या. जर हे सगळं करूनही तुम्हाला तुमची वंशावळ मिळत नसेल तर संपूर्ण सैन्यवकुळी मराठा समाजाचे इतिहासकार, वंशवेलकार यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला ही माहिती मिळू शकते. तर अशी आहे वंशावळ आणि ती शोधण्याची साधी सोपी पद्धत. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.